तर मित्रांनो, मी ओम ओम टेक मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि फ्युचरच्या रिलेटेड आहे. म्हणजे आपण आता बघतोय की प्रत्येक फील्डमध्ये खूप सारे इम्प्रूव्हमेंट होत आहे. म्हणजे आता आपण मोबाईल बघितलं तर पहिलं बटनाचा होता, त्या अगोदर आपल्याकडे टेलिफोन होते आणि आता स्मार्टफोन आले. त्या स्मार्टफोन इतके फायदे झाले की तुम्ही टी व्हीवर वगैरे जाहिरात बघितली असेल की अनलॉक करायला आपण पहिले स्क्रीनवरती असं बोट हे करत होतो, म्हणजे स्वॅप करून वगैरे आपलं मोबाईल चालू होतं. ते वरच्या वर आपण नुसता हात फिरवलं तरी आपला मोबाईल अनलॉक होतो. म्हणजे असे सुद्धा फीचर आलेले तर एवढी इम्प्रूव्हमेंट प्रत्येक गोष्टीत आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आत्ताच्या घडीला ह्या स्थितीला आपण बघितलं तर अशा कुठल्याच गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही असं नाही आहे. पण त्यात अशा गोष्टी की त्याच्यामध्ये असे खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाले नाही, ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट झाले नाही मित्रांनो. जसं पहिलं समजा असं वरनं जर पाणी पडत असेल एखाद्या याच्यावर आणि तो चरखा खाली फिरतो, मग त्याला मोटर बसवली असते आणि मग त्यातनं विद्युत निर्मिती होती. तिथं तुम्हाला माहितीच असेल. परत आपलं हे असं आपण डोंगरांवरती वगैरे बघतो, विंडमिल म्हणतो आपण ज्याला, ते त्यातनं पण इलेक्ट्रिसिटी होती. परत सोलार एनर्जी आता ह्या 2-3 वर्षापूर्वी जास्तच हे झालेलं आहे, यूजफुल झाले सोलार एनर्जी. म्हणजे सोलारनी आपण आपली इलेक्ट्रिसिटी हे करू शकतो, तयार करून आपण ती यूज करू शकतो. पण असं कुठलंही साधन नाही की आता इलेक्ट्रिसिटी आहे हे ठीक आहे, पण इलेक्ट्रिसिटी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलं ना कुठलं तरी साधन लागतं. आता जरी आपण विंडमिल घेतलं, परत वॉटरवरनं जी आपण तयार केली जाते ती इलेक्ट्रिसिटी घेऊया, परत सोलार इलेक्ट्रिसिटी घेऊ म्हणजे सोलार एनर्जीवरची, तर त्यातसुद्धा आपल्याला वायर केबल थ्रूच आपल्याला आणावं लागते. तर आजचा व्हिडिओ आपला त्याबद्दलच मित्रांनो, की आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटीबद्दल सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओची सुरुवात करायच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या जर असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड जेव्हा व्हिडिओ पोस्ट करत राहील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, आपण बोलत होतो इलेक्ट्रिसिटीबद्दल की जे वायरलेस इलेक्ट्रिसिटी, मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की वायरलेस इलेक्ट्रिसिटी म्हणजे आता आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी भेटते ती वायर थ्रू आपण आणतो. तर ही वायरलेस असणार टोटली, तर ही मॅग्नेटिक रिझोल्युशन म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर असेल, म्हणजे तो आपल्याला ट्रान्सफर करणार, असे दोन पोल राहतील. म्हणजे एक त्याला करंट देणारा असेल आणि हा एक ट्रान्सफॉर्मर असेल आणि इकडे एक रिसिव्हर असेल आणि हा पुढं परत फॉरवर्ड करणारा असेल. म्हणजे ह्या दोघांमध्ये आपण अंतर कवर करू शकतो. म्हणजे काही थोडंफार त्याला जे लिमिट असेल त्यामधनं आपलं इलेक्ट्रिसिटी म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो लवकरच. तर ही एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे, त्यात आपलं लेनोवोसारख्या कंपन्यांनीही सुद्धा त्यांच्याशी टायअप करून त्याच्यावरती थोडंफार त्यांचं पण रिसर्च चालू आहे. तर ही इलेक्ट्रिसिटी आपल्याला लवकरच वापरायला मिळेल मित्रांनो. आणि यात कसं आपण आता बघितलं की आयफोननी समजा आता लवकरच लॉन्च करतो की एक चार्जिंग पॅड राहील की त्यावरती तुम्ही असं मोबाईल तुमचा ठेवला की मोबाईल ॲटोमॅटिक चार्ज होतो, नाहीतर मग समजा आपल्या रूममध्ये एक 15 फुटापर्यंत तो मोबाईल ॲटोमॅटिक चार्ज होतो. पण तसं बघायला गेलं तर हे आपल्याला असं अशक्य गोष्ट वाटते, पण हे शक्य आहे मित्रांनो. आणि हे फक्त 15 मीटरपर्यंत असेल तर आणि इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर ना टोटली तुमचं म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्या ह्या सिटीमधून आता आम्ही पुण्यात राहतो, तर पुण्यातून आम्ही जर गावाकडे चाललो तर गावाकडे जाताना समजा मोबाईल जर डिस्चार्ज झालेला आहे तर समजा जर त्यांनी चार्जिंग पॅडचे जर आपल्याला जर उपलब्ध करून दिले तर ते उत्तम असेल. आणि जर नाही दिले ॲटोमॅटिकसुद्धा जर चार्जिंग होत असेल तर त्याच्यापेक्षा भारी ते. तर मग समजा जर तशी जर टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही गावाकडे जाताना तुमचा मोबाईल स्विच ऑफ होऊ शकणार नाही. आणि त्यातले तर आता समजा इलेक्ट्रिक कारसुद्धा आल्या आहेत. आता पहिलं आपण हे बघितलं रेल्वे वगैरे होतं त्या कोळशावर वगैरे चालत होत्या, नंतर आपल्या ज्या कार आल्या डिझेल पेट्रोल मग त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि त्यानंतर ना आता जे हळूहळू यायला लागल्या म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्या इथं नाही आहे पण बाहेर नसेल हायड्रो म्हणून एक असं की असं एक पदार्थ टाकला जातो असं केमिकल की ते आपण गाडी एकदा विकत घेतो ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेसच ते आपल्याला कंपनी इन्क्लूड करून देते त्या टँकमध्ये की त्याच्यानंतर ना आपल्याला कधीही म्हणजे त्या गाडीला आपल्याला डिझेल पेट्रोल जसं आपण भरतो तसं फ्युल भरायची गरज नाही. ॲटोमॅटिक ते आपली ज्यावेळेस आपण स्टार्ट करू त्यावेळेस आपली गाडी चालू होईल. तशा प्रकारे काहीतरी इलेक्ट्रिसिटीमध्ये राहील की तुमचं समजा घरापुढं थोडीफार जागा असेल तर तिथं तुम्ही ते चार्जिंगचं पॅड फिक्स करू शकता आणि त्यावरती एकदा तुम्ही तुमची गाडी नेऊन उभी केली की ते ॲटोमॅटिक चार्ज होईल आणि चार्ज झाल्यानंतर ना ते डिस्कनेक्ट होईल म्हणजे जास्त आपलं इलेक्ट्रिसिटीसुद्धा वाया जाणार नाही
आणि हे झालं बाहेरचं आणि मोबाईलबद्दल बोललो. आपण आता घरातल्या ॲप्लायन्सेस कसे चालणार आहेत? तर मित्रांनो, आता जसं आपलं टी व्हीला आपल्याला आता सेटअप बॉक्स आलं आहे, केबल शक्यतो नाहीच आहे, नाहीच्या बरोबरीला तर म्हणलं तरी चालेल. तर प्रत्येकाचे जे सेटअप बॉक्स आहेत त्यात त्यात आता वायरलेससुद्धा आलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट टी व्हीला पेअर होतं ते. तर वायरलेस नंतर ना आता कसं होईल, जसं वायरलेस सेटअप बॉक्स होते तसंच आपल्याला एक डिवाईस दिला जाईल. समजा त्या कंपनीकडून जर आपल्याला प्रोव्हाइड केला गेला तर तो एक सेटअप बॉक्ससारखा एखादा डिवाईस आपल्या घराचं कुठल्या तरी ठिकाणी आपण तो ठेवू शकू आणि तो एक रिसिव्हरचं काम करेल. म्हणजे जिथं पण एक टॉवर असेल तो ट्रान्सफर करेल आपले वायरलेस इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करेल. आणि जसं ब्लूटूथ वायफाय राऊटर कसं आपण बसवतो तशा प्रकारे तो डिवाईस एक काम करेल. आणि त्यानंतर आपल्या रूममध्ये असलेलं ए सी, फ्रीज, मोबाईल झालं, परत टी व्ही वगैरे अशा जे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस की ज्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी शिवाय ते चालू शकत नाही, तर अशा गोष्टीसुद्धा आपल्या त्यातनं त्या डिवाईसच्या माध्यमातून चार्जिंग होऊ शकतात, चालू होऊ शकतात. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन होती मित्रांनो. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ना त्याच्या शेजारीला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड नोटिफिकेशन मिळत राहील. आणि या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे ते मला कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, वंदे मातरम.